नागपूरमध्ये अँटी करप्शन ब्युरोनं मोठी कारवाई केली आहे. नागपूरचे माजी महापौर देवराव उमरेडकर यांना 25,000 लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. मानकापूर पोलीस स्थानकाचे पोलीस शिपाई विजय जोलदेव यांच्यासाठी ते लाच स्वीकारताना त्यांना अटक झाली आहे. एका व्यक्तीच्या विरोधात मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी पोलीस शिपाई विजय जोलदेवने 40,000 रुपये त्या व्यक्तीकडे मागितले होते. पोलीस विजय जोलदेव यांनी ही रक्कम माजी महापौर देवराव उमरेडकर यांना देण्यास सांगितलं. त्यानंतर देवराव उमरेडकर यांना लाचेचे 25,000 रुपये स्वीकारताना एसीबीनं अटक केली. या प्रकरणातील आरोपी पोलीस विजय जोलदेवलाही अटक झालेली आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून. जितेंद्र, एक मोठी कारवाई एसीबीची म्हणावी लागेल, नागपूरच्या माजी महापौरांनाच लाच घेताना अटक झालेली आहे, काय सांगाल? नक्कीच हेमाली, मोठी कारवाई म्हणावी लागेल एसीबीची, कारण ज्याप्रमाणे एक माजी महापौर या कारवाईमध्ये अडकलेले आहे आणि जसं पूर्ण प्रकरण जे तुम्ही सांगितलेलं आहे की तक्रारदाराचं जमिनीचं एक विक्री पत्रात करारामध्ये फसवणूक केल्याचा मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये अर्ज प्राप्त झाला होता आणि तक्रारदार जे आहेत त्यांच्या विरुद्ध काही कारवाई न होऊ देता आपसी तडजोड करण्यासाठी 40,000 लाच मागण्यात आली होती. मात्र त्यापैकी 25,000 स्वीकारले होते आणि 25,000 जे स्वीकारलेले होते ते भाजपचे माजी महापौर देवराव उमरेडकर यांनी स्वीकारले. त्यामुळे तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीनुसार एसीबीने कारवाई करत माजी महापौर देवराव उमरेडकर व पोलीस कर्मचारी विजय जोलदेव यांना अटक केलेली आहे. त्यामुळे नक्कीच हा येथे जे भाजपची सत्ता आहे, गेल्या 10 वर्षापासून येथे भाजपची सत्ता आहे, त्यामुळे त्यांना एक धक्का नक्कीच म्हणावा लागेल. हे माली धन्यवाद जितेंद्र, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.